यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। खंडाळा येथील नराधमाने त्याच्या शेजारील राहत असलेल्या 2 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ गावातील सर्व व्यावसायिक आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी स्वयंपूर्तीने बंद पाळण्यात आला आणि या घटनेबद्दल जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे। या झालेल्या वाईट कृत्याबद्दल त्या आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्या आरोपीची संबंधित केसी फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सदर केसचा लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या आरोपीस कठोर शिक्षा करून त्या मुलीस आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ही विनंती पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। आज खंडाळा ग्रामस्थांनी त्यांच्या गावातला जो 18 तारखेला जो प्रकार घडला होता त्या संदर्भात आज उत्स्फूर्त त्यांनी गाव बंद ठेवलेलं आहे आणि झालेल्या घटनेच्या निषेध म्हणून त्यांनी गावात सर्व एकी दाखवून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि सदरचा गुन्हा हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी त्यांची मागणी आहे। त्यांची मागणी आम्ही माननीय शासनाकडे पाठवित आहोत आणि सदर गुन्ह्यातील आरोपी आम्ही तात्काळ अटक केलेला आहे। ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारचा कायदा हातात न घेता पोलिसांना व शासनाला सहकार्य करावे असे मी पोलीस प्रशासनातर्फे सर्व ग्रामस्थांना आणि सर्व इथल्या सुज्ञ नागरिकांना नम्र निवेदन करतो। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली आणि ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर, बाबासाहेब दिघे आदींनी भेट देऊन झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। पीडित कुटुंबासाठी गेल्या 3 दिवसापासून काही मान्यवर मंडळी भेट दिलेले आहेत, कारण घटना ही अतिशय दुर्दैवी आहे। त्या घटनेचा सारांश घेऊन खंडाळा गावाने स्वयंस्फूर्तीने बंद पाळला। त्या पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी आज आपल्या तालुक्याचे जिल्हा प्रमुख करणदादा ससाने व माजी नगराध्यक्ष करणदादा ससाने, बांधकाम समितीचे जिल्हा परिषदचे सदस्य बाबासाहेब दिघे, तसेच माजी गोळा प्रवाराचे डायरेक्टर सचिन भाऊ गुजर, तसेच माजी नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक यांनी पण काल परवा भेट दिली। खरोखर आपले नेते श्रीरामपूरचे चांगलेच आहेत, कारण घटनाप्रसंगी वेळप्रसंगी सगळे ते धावून येतात आणि सहकार्य करतात। तरी दादा सगळ्यांनी या त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर सजा झाली पाहिजे, कारण आणि त्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून 2 ते 3 महिन्याच्या आत निकाली काढून त्याला लवकरात लवकर सजा व्हावी यासाठी खंडाळा गाव व व्यापारी वर्ग यांनी बंद ठेवून हा एक लाक्षणिक संप केलेला आहे। म्हणून याची कारवाई पुढील होण्यासाठी आपण सुद्धा अगदी नेटाने या केसेसमध्ये वैयक्तिक लक्ष घालून गुन्हेगाराला लवकर सजा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो। नाही, या गोष्टीसाठी आपण समर्थन केलं पाहिजे की अशी प्रवृत्ती आपल्या गावात पुन्हा झाली पण नाही पाहिजे आणि अशी घटना व्हायला पण नाही पाहिजे, यासाठी आपण अशा गुन्हेगारीच्या प्रवृत्तीच्या लोकांना गावबंदी नव्हे तर आपण जिल्हाबंदीचा सुद्धा ठराव या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या समक्ष करतो आणि झालेल्या प्रसंगाबद्दल मी शोक व्यक्त करतो। गावामधील अचानक नगर परिसरामध्ये 18 तारखेला जी दुर्दैवी घटना घडली, खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे।
कुणावरही अशी वेळ आली नाही पाहिजे, कारण एका 2 वर्षाच्या मुलीवर असा अत्याचार होणं म्हणजे किती दुर्दैवी आहे. त्या मुलीला किती त्रास झाला असेल या परिवारांनी, त्यांच्या परिवारांनी ते जाणून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आपल्या या परिसरामध्ये आहे. अशी घटना परत कधीही होऊ नये यासाठी आपल्या गावाने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. आज स्वयंस्फूर्तीने आपण गाव बंद ठेवलं. खरं तर तुम्ही या सगळ्या घटनेशी सगळे सहमत आहात आणि या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. परत अशी घटना आणि अशी वेळ कुणावरही येऊ नये अशा प्रकारची आपण सर्वांनी काळजी घ्यावी, त्या दृष्टीने पावलं उचलावी आणि शासनाने सुद्धा या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करणं गरजेचं आहे. आणि गावबंदी काय पण जिल्हाबंदी झाली पाहिजे अशा प्रकारचे सर्वांची मागणी आहे. या विचाराशी आम्ही सहमत आहे. झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो. महाशिवरात्रीच्या दिवशी एक आमच्या लहान मुलीवरती जो लैंगिक अत्याचार झाला, ही घडलेली घटना नुसती खंडाळ्या गावाला काळीमा फासणारी नाही तर अख्ख्या श्रीरामपूर तालुक्याला, या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला शर्मेनं खाली माल घालणारी ही घटना आहे. मग अशी आम्ही सर्वजण त्यांच्या घरी भेटायला गेलो. मुलीची आजी आजोबा अक्षरशः भोक्षी रडत होत. आम्हाला सुधारणा काय आपण यांना आधार द्यावा, आज त्यांच्या मनावर काय बितती हे विचार करत नाही इतका वाईट प्रसंग आज या कुटुंबावर आलेला. मगाशी यांनी सांगितलं ते खरं, मागा त्याच ठिकाणी त्याच माणसाने असा प्रसंग केलेला आहे. ती केस ऑलरेडी चालू आहे. खऱ्या अर्थानं त्याच वेळेला गावानं या अशी घाण व्याधी गावाच्या बाहेर हाकलून द्यायला पाहिजे आणि शासनानं सुद्धा अशा केसेस, तुम्ही एक खूप चांगला निर्णय केला की ही केस फास्ट ट्रॅक आणि मागचाही गुन्हा आणि आत्ता घडलेला गुन्हा हे दोन्ही गुन्हे हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले पाहिजे आणि नुसते चालू नका तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही चौकात चौकात. माणुसकीला काही फासणारी घटना घडलेली. ज्या पद्धतीने सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की ही त्या माणसाची प्रवृत्ती, एकदा पहिला गुन्हा फसला म्हणून त्या माणसाची परत हिंमत झाली दुसऱ्यांदा गुन्हा करायची. खऱ्या अर्थाने पहिल्या गुन्ह्याच्या वेळेसच त्याला जर फाशी शिक्षा झाली असती तर अभिषेक नसता आला. परंतु काही होत नाही, कायद्यापुढं सगळं मॅनेजमेंट होत नाही, इमिटामिटी होती. अशा गैरसमजुतीतून आता दुसऱ्यांदा प्रकार घडलेला आहे. ही प्रवृत्ती आहे त्या माणसाची की सारखा अशा प्रकारचा जो त्याच्याकडून गुन्हा घडतो ही त्याची घाणेरडी प्रवृत्ती आहे आणि याचा बिमोड करण्यासाठी ती एकही तुम्ही दाखवली. त्यातून खऱ्या अर्थाने आपल्याला त्या सगळ्या कुटुंबाच्या मागं आपल्या उभं राहावं लागेल. त्यांना सुद्धा धमकी द्यायचं काम चालू आहे. आम्ही मग त्यावेळेस त्यांच्या घरी गेलो तर त्या सांगितलं की उद्या तो मला सुटून आल्यानंतर आम्ही तुमचं भेट पाहू, तुमच्याजवळ पाहून घेऊ. परंतु आम्ही सर्व आपण सर्वजण मिळू त्या कुटुंबाच्या मागं आहे, त्यांनी घाबरण्याची गरज नाही. आणि मी आपल्या माध्यमातून असं आव्हान करतो की त्या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याशिवाय समाजामध्ये योग्य तो मेसेज सध्या जाणार नाही आणि या प्रवृत्ती थांबणार नाही. या सगळ्या घटनेचा मी निषेध करतो. विशेष आपली विशेष ग्रामसभा बोलू दादा, विशेष ग्रामसभा बोलवतो. आम्हाला फक्त थोडं कायद्याचं थोडं ज्ञान थोडं द्या आम्हाला की जेणेकरून कायद्यानुसार त्याचं घर आम्हाला ताब्यात घेता येईल ग्रामपंचायतला आणि त्याचा निलव करून एखाद्या घर विकून ते पैसे काय येतील त्या मुलीच्या खात्यावर टाकून त्यांना न्याय देण्यात यावा असं आम्ही सर्व आम्ही ठराव घेऊ. आम्हाला फक्त थोडं न्यायचं थोडं मध्ये जो हा जो काही प्रकार घडलेला आहे, एका 2 वर्षाच्या मुलीवर जो काही अत्याचार झालेला आहे, खरोखर ही आपल्या गावासाठी अतिशय निंदनीय घटना असून या घटनेचा मी एक खंडाळा महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष म्हणून, तसेच दत्तनगर प्रभाग संघाचे अध्यक्ष म्हणून आणि त्याच्यानंतर समस्त खंडाळ्यातील महिलांच्या वतीने या घटनेचा निषेध करते. खरं तर या अशा घटना म्हणजे जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव एकीकडे साजरा करतो आणि एकीकडे जेव्हा आपण बेटी बचाओ बेटी पढाओ हा संकल्पना घेऊन जेव्हा पुढे जातो तर खरोखर या घटना या काळीमा फसवणाऱ्या आहेत आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मला वाटतं त्या व्यक्तीची ही दुसरी वेळ आहे आणि जर पहिल्याच वेळेला तुम्ही महिलांनी त्यावेळेला जर रोखलं असतं, त्यांना पाठीशी घातलं नसतं, तर निश्चितपणे आज ही वेळ आपल्यावर आलीच नसती आणि इथून पुढे ती वेळ येऊ नये. ती व्यक्ती ते कुटुंब किंवा इतर कोणी यावरून निश्चितपणे धडा घेऊन पुन्हा असं कृत्य आपल्या गावात घडू नये. आज आपल्या गावाचा नावलौकिक हा पूर्ण तालुक्यात नगर जिल्ह्यात आहे आणि जर अशा घटना घडत असतील
तर मग कुठेतरी आपल्याला आपली मान खाली घालणार आहे. त्या वाईट घटनेला जर समर्थन केलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्याला सुद्धा कारण काय होतं, एखाद्या गुन्हेगाराला चार लोक म्हणले बा ते केलं काय म्हणते नाही तर तो गुन्हेगार चोकवतो आणि त्याच्यामुळं आणखीन गुन्हे वाढतात. तर या सर्व ग्रामस्थाला माझी विनंती आहे, आज एवढ्या महिला इथं महिलांची उपस्थित राहिलेल्या आहे म्हणजे महिलांची एकदम तीव्र भावना आहे, चीड आहे महिलांमधील. तर मी म्हणतो आपण शासनाला विनंती करू, नामदार साहेबांच्या कानावर घालू, पार याचं विधिमंडळापर्यंत त्याचा आवाज उठून त्याला लवकरात लवकर फाशी कशी देता येईल ते आपण नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि पार मुख्यमंत्र्यांपर्यंत या घटनेचा आपण नोंद घ्यायला हवं आणि त्याला 6 महिन्याच्या आत नामदार तर येणारच भेटीला, पण त्यांना 6 महिन्याच्या आत फाशी कशी होईल याच्यासाठी आपण पार मंत्रिमंडळापर्यंत त्याचं कागदपत्राचा पाठपुरावा करू. सदर घटनेसंदर्भात श्रीरामपूर वकील संघास कळकळीची विनंती देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली. संबंधित गुन्हेगाराचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये आणि गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याबाबत सहकार्य करावे अशी विनंती देखील यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच तसेच छाया बर्डे, भारती वाघमारे, ताराचंद आलगुंडे, अमोल बोरकर, सद्दाम इनामदार, नवनाथ ढोकचवळे, राधाकृष्ण बोरकर, संदीप विगावे, अजीज इनामदार, महेश ढोकचवळे, राधाकिशन बोतकर, सुरेश विगावे, सुनील संसारे, सुभाष पवार आदींसह मोठ्या संख्येने महिला आणि खंडाळा गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.